सर। रेशन कार्ड मधील कुटुंब प्रमुख किंवा इतर सदस्यांचे नावं गायब होण्याचा प्रकार समोर आला होता। याबाबत धुळेकरांनी पंकज गोरे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी तत्काळ तक्रारीची दखल घेत जिल्हा प्रशासनाला निवेदनाच्या माध्यमातून ही समस्या सोडवण्याची मागणी केली आहे। जिल्हा प्रशासनाने देखील समस्या सोडवण्याचं आश्वासन गोरे यांना दिलं आहे। छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातील रेशन कार्ड धारकांना अडचणीत असल्यास भगवा चौक शिवसेना कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन गोरे यांनी केलं होतं। त्यांनी केलेल्या आव्हानानुसार नागरिकांनी समस्या घेऊन पंकज गोरे यांच्याकडे गेले। त्यांनी तात्काळ धुळेकर नागरिकांच्या समस्यांची दखल घेत प्रशासनाकडे धाव घेत समस्या सोडवण्याची मागणी केली आहे। शहरातील रेशन कार्ड धारकांचे एकतर कुटुंब प्रमुखांचे किंवा कुटुंबातील सदस्यांचे परस्पर नावं गायब होण्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे। आम्ही छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून रेशन कार्ड धारकांना काही अडचणी असतील तर भगवा चौक शिवसेना कार्यालयात संपर्क करा असे आवाहन केले असता त्यामध्ये असंख्य धुळेकर बांधवांनी अनेक अडचणी त्यांच्या मांडल्या। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रकार जो खूप गंभीर बाब आहे, ज्या रेशन कार्डमध्ये आईवडिलांचे नावं कुटुंबातील सदस्यांचे नावं आहे त्या रेशन कार्डमधून एकतर आईवडिलांचे नावं गायब किंवा कुटुंबातील सदस्यांचे नावं गायब परस्पर होतात आणि ते नावं कुठे जात आहेत तर नाशिक जिल्ह्यामध्ये। तर हा प्रकार जो आहे, रेशन कार्ड धारकाने कोणताही अर्ज केलेला नाही, कोणताही कागद प्रशासनाकडे दिलेला नाही की आमचं नाव कमी करा अथवा जिल्ह्यात पाठवा, असं न करत असताना देखील परस्पर प्रशासनाच्या वतीने असा भोंगळ कारभार कसा होऊ शकतो याचा आज आम्ही तीव्र निषेध व्यक्त केला आहे। हे बंधू आहेत यांचा, तर यांच्या नावावर रेशन कार्ड आणि आज जे रेशन कार्ड आहे यांचा मुलगा 15 वर्षाचा 9वीला आहे त्याच्या नावावर रेशन कार्ड झालं आणि आई वडिलांचं नाव गाड। म्हणून माझी सर्व धुळेकर बंधू भगिनींना देखील आव्हान आणि विनंती आहे की आपणही आपलं रेशन कार्ड आजच संबंधित रेशन दुकानात जाऊन तपासावे, कारण आपलं नाव रेशन कार्डमध्ये आहे की नाही हे तपासणे खूप महत्त्वाचे आहे। कारण रेशन कार्ड हे फक्त धान्यासाठी नाही तर भविष्यात मुलांच्या शैक्षणिक कामासाठी देखील महत्त्वाचं आहे। म्हणून सर्वांनी आवर्जून आपण चौकशी करावी आपलं नाव आहे की नाही, जर नसेल तर आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय भगवा चौक येथे संपर्क साधावा। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।